नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा ही दिवाळी तुमच्या जीवनात सुखशांती समृद्धी ऐश्वर त्यासोबत स्वास्थ्य घेऊन येऊ हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आज आपण बिना भाजणीची चकलीची रेसिपी त्यासोबत अगदी सोप्या पद्धतीने भाजक्या पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर भाजणी करण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही या पद्धतीने संपेपर्यंत न पडणारी खमंग कुसकुशीत आतून पोकळ आणि काटेरी अशी चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात चकली बनवण्यासाठी या ठिकाणी मी एकाच वाटीने चार वाट्या तांदळाचं पीठ मोजून घेत आहे आणि हे, हे पीठ आपल्याला आता चाळून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ तुम्ही घरी बनवलेलं वापरू शकता किंवा रेडीमेड कोणतंही वापरलं तरी चालेल त्याचसोबत या ठिकाणी मी घेतलेलं आहे एक वाटी भाजकं डाळ हे डाळ आपल्याला मिक्सरवरती छान असं बारीक करून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये दळलेलं डाळ या ठिकाणी आपल्याला चाळून घ्यायचं आहे भातक्या डाळ्याला डाळोसुद्धा म्हटलं जातं तर चाळल्यामुळं काय होईल जर जा डाळीचे जाडसर कण शिल्लक राहिले असतील तर ते बाजूला होतील तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जाडसर कण राहिलेले आहेत ते बरोबर चाणीमध्ये शिल्लक राहिलेले आहेत एक चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ दीड चमचा पांढरे तीळ थोडासा हिंग एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर थोडीशी हळद पाव चमचा ओवा या पद्धतीने हातावर सोळून घालायचा आहे ही सर्व कोरडी जिनसं आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता चकली एकदम खुसखुशीत कुछ होण्यासाठी या ठिकाणी आपण अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ आणि डाळं मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने करेक्ट अर्धी वाटी तेल घालायचं आहे तेल मी गरम करून न घेता कच्च्याच तेलाचा वापर केलेला आहे हे तेल व्यवस्थित या पद्धतीने पिठाला चोळून घ्यायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तेल आपण पिठाला व्यवस्थित चोळून घेतलेला आहे याचा छान मुटका तयार होत आहे तर पीठ मळण्यासाठी या ठिकाणी मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे थंड पाण्यामध्ये बिलकुल पीठ मळायचं नाही गरम पाण्यामध्येच पीठ मळायचं आहे तर पाण्यामध्ये हात घाल घातल्यानंतर हाताला हलकासा पाण्याचा चटका बसत आहे इथपर्यंतच पाणी गरम करून घ्यायचं आहे पाणी मी उकळून घेतलेलं नाही तर हे फक्त गरम करून घेतलेलं आहे गरम पाण्यामध्ये पीठ मळल्यामुळे पिठाला छान असा चिकटपणा येईल आणि चकलीचे करते वेळेस तुकडे पडणार नाहीत यासाठी हे पीठ मळताना आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून मी घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे खूप जास्त घट्ट देखील मळायचं नाही आणि खूप जास्त सैलसरसुद्धा नाही या ठिकाणी आपण चकली करण्यासाठी सोऱ्या घेतलेला आहे स्टार आकाराची चकती सोऱ्यामध्ये टाकलेली आहे खरभरीत भाग आहे तो बाहेर करायचा आहे आणि सोऱ्याला आतून आता आपण तेल लावून घेऊया तेल लावल्यामुळं बिलकुल सोऱ्याला पीठ चिकटणार नाही आता सोऱ्यामध्ये बसेल एवढं पीठ घालायचं आहे आणि सोऱ्याचं झाकण लावून सोऱ्या बंद करायचं आहे ताटामध्ये चकल्या तयार करूयात किती सुंदर काटेरी चकल्या तयार होत आहेत आणि करताना ह्या बिलकुल तुटत नाहीत जरी बिना भाजणीच्या असल्या तरी सुद्धा तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चकली तयार केल्यानंतर मी त्याचं आतील आणि बाहेरील टोक बंद केलेला आहे जेणेकरून चकली तेला टाकल्याबरोबर सुटणार नाही तर चकली तरण्यासाठी गॅसवरती तेल आपण मीडियम गरम करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला चकल्या सोडायच्या आहेत आता तेल मिडियम गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चकल्या सोडायच्या आहेत हाताने सोडणं अवघड वाटत असेल तर झाल्यावरती घेऊन तुम्ही या पद्धतीने चकल्या तेलामध्ये सोडू शकता चकली तळते वेळेस आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि चकली तेलात सोडल्याबरोबर बिलकुल याला हलवायचं नाही चकली झाल्याला थोडीशी कडक लागू लागली की त्याच्यानंतर चकल्या आपल्याला पलटायच्या आहेत चकली लो फ्लेमवरती तळल्यामुळे छान आतपर्यंत तळी जाईल आणि ही छान अशी कुरकुरीत होईल जर मीडियम फ्लेमवरती जर तळीली तर चकली आतपर्यंत तळी जाणार नाही तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तेलाचे बुडबुडे कमी झाल्यानंतर थोडेसे आपण चकल्या पलटलेल्या आहेत चकली जशी तळून होईल तसे तेलाचे बुडबुडे पूर्णपणे कमी होतात आणि चकल्या छान अशा आतपर्यंत तळल्या गेल्या आहेत हे तुम्ही ओळखू शकता तरी सुंदर अशा सोनेरी रंगावरती या आपण चकल्या तळून घेतलेल्या आहेत तेल न तळून या आपण काढून घेऊयात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती सुंदर चकलीला काटे आलेल्या आहेत आणि अगदी सुंदर अशा रंगावरती या चकल्या आपण तळून घेतलेल्या आहेत तेल नेतुन या चकल्या आता आपण ताटामध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने मी उरलेल्या सरोपिटाच्या चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी सुंदर काटेरी बिना भाजणीच्या चकल्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत मस्तच दिसत आहेत आणि एकसारख्या रंगावरती या छान तळल्या गेलेल्या आहेत आता दिवाळी फराळ्यातील दुसरा आवडीचा सर्वांचा पदार्थ म्हणजे कुसकुशी तिखट झणझणीत अस्सल महाराष्ट्रीयन भाजक्या पोह्यांचा चिवडा तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता चिवड्याला किती सुंदर रंग आलेला आहे आणि हा चिवडा संपेपर्यंत नरम पडत नाही चिवडा बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक किलो भाजके पोहे घेतलेले आहेत पोहे चाळून निवडून घेतलेले आहेत आता पोहे थोडे थोडे कडेमध्ये घालून मी मंदा आचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहे हे भाजके पोहे थोडेसे हवेमुळे नरम पडण्याची शक्यता असते तर चिवडा छान कुरकुरीत होण्यासाठी या ठिकाणी आपण पोहे मंदाचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत या ठिकाणी हाताने चुरून पाहिलं तर पोहे छान चुरले जात आहेत छान असे ते कुरकुरीत झालेले आहेत हे आता आपण काढून घेऊयात याच पद्धतीने उरलेले सर्व पोहे मी भाजून घेणार आहे निमी ले ले तर या पद्धतीने मी सर्व पोहे भाजून घेतलेले आहेत थोडेसे तोंडात टाकून पाहिले तर छान कुरकुरीत लागत आहेत तर सर्व पोहे आपण मंदाचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजलेले आहेत आता यानंतर त्याच कढईमध्ये एक मोठी वाटी तेल काढून घ्यायचं आहे वजनी तेल दोनशे ग्रॅम आहे एक किलो चिवड्यासाठी आपण दोनशे ग्रॅम तेलाचा वापर करणार आहे तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सुक्या खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे आहेत वजनी हे काप शंभर ग्रॅम आहेत एक छोटी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप आपण घेतलेले आहेत तर या ठिकाणी वर एकसारखे हलवत एक ते दोन मिनिट आपण खोबरं तळून घेतलेलं आहे या पद्धतीने हलका सोनेरी रंग आला की खोबरं लगेचच आपल्याला तेलातून काढून घ्यायचं आहे तळून घेतलेलं खोबरं आता आपण या पोह्यांवरती काढून घेऊयात खोबरं तळून झाल्यानंतर या तेलामध्ये आपण एक वाटी शेंगदाणे तळून घेणार आहोत वजनी शेंगदाणे दीडशे ग्रॅम आहेत शेंगदाणे मंदाचे फुटेपर्यंत आणि शेंगदाण्याचा हलकाचा रंग बदलेपर्यंत आपण हे तळून घेतलेले आहेत जसे शेंगदाणे तळून होतील तसा ते चटचट चच आवाज करतात आणि शेंगदाण्याची टरफले निघू लागतात तर शेंगदाणे छान आतपर्यंत या ठिकाणी तळले गेलेले आहेत तर या ठिकाणी शेंगदाणे तळून झालेले आहेत झाऱ्यामध्ये काढून घेऊन हे शेंगदाणे आता आपण पोह्यांवरती काढूयात यानंतर भास्कंडाळं तळून घ्यायचं आहे दीड वाटी डाळ आहे वजनी दीडशे ग्रॅम भास्कं डाळ आहे हे भाजलेलं असल्यामुळे हे तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही एक ते दोन मिनटांमध्ये छान कुरकुरीत असं हे तळून होतं तर, ही। ही तर या ठिकाणी भास्कंडाळं छान तळून झालेलं आहे हे काढून घेऊयात तळलेलं भास्कं डाळं तेलने तळून आता आपण या पोह्यांवरती काढून घेऊयात आता मकेचे पोहे तळून घ्यायचे आहेत वजनी मकाईचे पोहे दीडशे ग्रॅम आहेत वाटीने पाहायचं झालं तर दोन वाट्या मक्याचे पोहे घेतलेले आहेत मकाईचे पोहे तळताना मीडियम फ्लेमवरती तळायचे आहेत त्यामुळे ते छान असे फुलतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पोहे किती सुंदर फुललेले आहेत याच पद्धतीने आपण उरलेले सर्व मकाईचे पोहे तळून घेऊयात अगदी सुंदर असे हे तेला टाकल्याबरोबर फुलण्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे लो फ्लेमवर जर तळले तर ते तेवढे छान फुलले जात नाहीत तर सर्व पोहे या ठिकाणी आपण तळून घेतलेले आहेत आता लगेचच त्याच तेलामध्ये आपल्याला अर्धी वाटी काजू तळून घ्यायचे आहेत वजनी पन्नास ग्रॅम आहेत एका मिनटामध्ये काजू छान असे तळले जातात हे तेल नितून आता आपण काढून घेऊयात पाववाटी मनुके घेतलेले आहेत ग्रॅम मध्ये पन्नास ग्रॅम आहेत सुद्धा लो फ्लेमवरती तळा कारण लगेचच हे तळून होतात तेल जास्त गरम झालं असेल तर गॅस बंद करून तळायचे आहेत मनुके छान असे तळून झालेले आहेत काढून घेऊयात एक वाटी कडीपत्ता तळून घेऊयात लो फ्लेमवरती कडीपत्ता छान कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आहे छान दिप असा कडीपत्ता कुरकुरीत झालेला आहे काढून घेऊयात मस्त असा हिरवागार कडीपत्ता दिसत आहे सुद्धा पावटे लसूण कलबत्त्यामध्ये छान असा टेचून घेतलेला आहे लसूण घालणं ऑप्शनल आहे नको असेल ते स्किप करू शकता लो फ्लेमवरती लसूणसुद्धा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेला आहे मस्त असा कुरकुरीत झालेला आहे काढून घेऊयात आता उरलेल्या तेलामध्ये आपण चिवड्यासाठी फोडणी तयार करायची आहे तेल गरम आहे याच्यामध्ये आपण दीड चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडली की लगेचच चार चमचे लाल मिरची पावडर घालायचे आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करा एक चमचा धना पावडर घातलेली आहे अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ एक चमचा बडीशेप पावडर हिंग सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ही फोडणी आता चिवड्यावरती घालूयात खमंग असा फोडणीचा वास दरवळत आहे फोडणी चिवड्यामध्ये घालण्या सर्व साहित्य या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यावरती गरम गरम ही फोडणी घालायची आहे तर फोडणी गरम आहे यासाठी सुरुवातीला हाताने मिक्स न करता उलतनाच्या साह्याने किंवा या पद्धतीने झाऱ्याच्या साह्याने मिक्स करा या ठिकाणी छान अशी फोडणी आपण मिक्स केलेली आहे किती सुंदर चिवड्याला रंग आलेला आहे पाहू शकता चिवडा पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा महिनाभर तो छान कुरकुरीत आणि कुछ खुसखुशीत राहील तर अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीने आपण खमंग कुसखुशीत चिवडा बनवलेला आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद